पुन्हा एकदा जमलेला तुम्हा सर्व रसिक मायबाप प्रेक्षक, मी शाहीर गायक विनेश दिलीप वाजे आणि आमच्या संपूर्ण नाच मंडळाच्या वतीनं या ठिकाणी आपण उपस्थित आहात. तुम्हाला शाहीर मानाचा मुजरा करतो. तत्पूर्वी गांगेश्वर क्रिकेट क्लब कारचिंगे, गांगेश्वर क्रिकेट क्लब कारचिंगे यांचकडून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गाजलेले नामवंत शाहीर, गांगेश्वर क्रिकेट क्लब कारचिंगे यांचकडून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गाजलेले नामवंत शाहीर सन्माननीय मोहनजी कारचिंगकर यांच्या स्मरणार्थ खास या कार्यक्रमासाठी त्यांनी 201 रुपयाचा पारितोषिक दिलेलं आहे. तसेच सर्वप्रथम त्यांची मी माफी मागतो की वेळ्यावेळी मला तुम्हाला कॉन्टॅक्ट साधता येत नाही, परंतु आपले हे ऋणानुबंध कायम राहतील हा माझा शब्द आहे, तुम्ही काय वाद नाही, लक्षात घ्या. कैलासवासी प्रतिभा वाघे यांच्या स्मरणार्थ निलेश वाघे यांच्याकडून खास या कार्यक्रमासाठी 501 रुपयाचा पारितोषिक मित्रांनो आलेला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की दादा ही गौरवण एकदा पुन्हा होईल का. झाले असते मित्रांनो, आज तुम्ही पाहत आहात वेळ फार झालेला आहे. युट्यूबच्या माध्यमातून ऐका, मी क्षमासोबत घेतो. ओपन साईडला कधी कार्यक्रम असेल तुमच्यासाठी नक्कीच मी ती फरमाईश पूर्ण करेन. बरोबर आहे, दादांचं म्हणणं पण बरोबर आहे, पाहुणे बारायला आपल्याला हॉल खाली करायचं आहे. 10 मिनिटातच मी या अमोल बुवाची गुगली टाकून दांडी फुल करणार आहे. बरं बुवा, काय समज देऊ. हां, तर त्यांच्याकडून खास या कार्यक्रमासाठी 501 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. तसेच प्रत्येक कलाकाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात आणि माझे कलेतले भावे आमदार मी त्यांना नेहमी म्हणत असतो, कारण आपला माणूस पुढे गेला पाहिजे तेव्हा कुठं आपल्याला काय भेटत आहे की नाही. हा, असे सन्मान्य रवींद्रजी मटकर साहेब या ठिकाणी आले आहेत. नमस्कार साहेब, त्यांच्याकडून 501 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. तसेच 2-3 पारितोषिक आलेले आहेत, नावं मी कदाचित विसरलो असेल, माफ करा. आपले आशीर्वाद आपले प्रेम माझ्या पाठी सदैव राहील. आता भुवनकडे वळतो जरा. बाबा तू आता जरा कमी वाजव. हा, तुला वाजवायची त्याची वाजवलीस ना. हा बुवा म्हणतात वाजे बुवाला असा करेल तसा गेला. अरे गेलं तुझ्यासारखं, मी गेलं कुठीला लागलं किती आहे की नाही. वन मॅन शो आला तुम्ही त्याचा लक्षात ठेव बुवा. 5 वर्षापूर्वी अमोल बुवा मला भेटले होते, तेव्हा माझी अमोल बुवांवर आयुष्यातली पहिली बारी होती. मी तेव्हा कालचा एवढीचा पोर होतो. बुवांचं म्हणणं बरोबर आहे, तेव्हा मी कालचा एवढीचा पोर होतो. गर्वाचा गर्वहरण झालं होतं अमोल बुवाला, गर्वाचं त्याच्या मी गर्वहरण केलं होतं. साक्षीर ही सगळी मंडळी आहेत मित्रांनो, पण एक मित्राच्या नात्याने मैत्रीच्या नात्याने अमोल बुवाला चांगला मी संदेश दिला होता, कारण माझी वाणी कधी खोटी ठरत नाही. ही रंगभूमीची शपथ देऊन सांगतो, म्हणून मी कोणाला कधी श्राप देत नाही. मोरे बुवा, मोरे बुवा कुठे गेला आमचे मित्र आहेत. हा, नामवंत शाहीर संदीप मोरे बुवा थांबलेले आहेत, त्यांना देखील मानाचा मुजरा करतो. अमोल बुवाला सांगितलं होतं एक नाद फक्त सोडून दे, तुला मी संधी देईन. अमोल बुवा आज डायरीमध्ये लिहून ठेव. मला सवय आहे डायरी लिहायची, एखादी चांगले प्रसंग घडले ते डायरी लिहायची मला सवय आहे. बुवा तुला नसेल तर सवय लावून घे, आजपासून शक्ती तुला तुझे परत स्टार उगवले हा विनेश भाईचा शब्द आहे, लक्षात ठेव. जे चांगलं आहे ते चांगलंच आहे बुवा, त्या नादाला फक्त जाऊ नकोस, परत तुझी बरबादी होणार अत्या वादच आहे, परत तुला काय सांगणार नाही. आज खरंच त्यांनी चांगला कार्यक्रम केलेला आहे, पण बुवांचे गुरुवरे त्यांच्याकडे आता थोडस येतो. कधीही त्यांच्याकडे कुठलीही वस्तू मागावी, कधी त्यांच्याकडे हात पसरावी, परंतु विचार कधी नाही म्हणत नाही, असे सदैव ते सहकार्य करत असतात. असे सर्व सन्माननीय अरुणजी यादव बुवा, बुवांचे कविवरी आहेत. परंतु त्या बुवांना पण त्या गुरुमाऊलीने मला एक सांगायचं आहे, आपल्या शिष्यांना असं सगळं देत असताना बुवा शिष्यांना फक्त अजून एक गोष्ट द्या. शिष्यांना सांगा की तुला मी जेवढं देतो ना तेवढंच नाही बाबा म्हणायचंय, तुझ्या डोक्यातनं पण काहीतरी म्हणायचं. हा, हे आपलं जेवढं देणार तेवढं फक्त इथे येऊन बोलणार. अरे पण बुवानू जे देतात बिचारे तर तरी म्हणा. बुवा एक म्हणतायत, अरुण बुवा आमचे बिचारे करून सांगतात की असं नाही असं आहे तसं नाही तसं आहे, काय की नाही. आणि बुवा म्हणतात ही राधा 10 वर्षाची 10 वर्षांनी मोठी होती. 10 वर्षांनी नाही, तुला 10 वर्षांनी मोठी होती हे सांगितलेलं आहे, पण 12 वर्षांनी मोठी होती हे मी वाचलेलं आहे बुवा. हा, हे मी वाचलेलं आहे आणि माझ्या वाचनावर तुझ्यात नाही संपूर्ण अखंड शक्तीवरचा विश्वास आहे. जेवढं वाचलं तेवढं मी रेटून सांगतो, आम्ही वाचलेलं आहे.
म्हणते 10 वर्षाची बुवा म्हणतो ती भोडी आणि 4 वर्षाचा उपडी वळून आता बोलत नाही. हा गवळण त्यांनी सादर केले. थोडक्यात आपण आपल्याला 10 मिनिटं दिली आहे मंडळाने, त्यांचा मी आभार व्यक्त करतो आणि थोडक्यातच आपण कार्यक्रमाला सुरुवात करतो. गवळणची चाल आहे, बुवानी म्हटलंय, म्हणते ही राधा मी नाही बाई त्यातली, कानाला घेऊन कडी लावते आतली. एक मन आहे मी नाही त्यात त्याने कडी लावा आतली, ते शब्द याने उचलून यांच्या कवीवरांनी ठेवलेले आहेत. ठीक आहे. म्हणते ही राधा मी नाही बाई त्यातली, कानाला घेऊन कडी लावते आतली, अशी त्यांची चाल आहे. त्याच्यावर मला काय म्हणायचं आहे बुवा, लावत होती कडी ही राधा आतली, अरे लावत होती कडी ही राधा आतली, अडकल्यावर या कानाची चांगलीच फाटली, अडकल्यावर या कानाची चांगलीच फाटली. सन्मान्य भरेचे गाणेकर बुवा तुम्हाला 101 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. तसेच आमचे आदरणीय आई जीवदानी कला फाउंडेशन विरार, त्यांनी मगाशी बक्षीस दिलं, त्यांचं नाव आलं तर माफ करा दादा. कुमार साहिल संजय शेडेकर यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक त्यांनी दिलेलं आहे. त्यांचा मी ऋणी आहे, नाच म्हणून ऋणी आहे. धन्यवाद. बुवा म्हणतात वाजे बुवाला असं एक दगड मारणार आहे की एका दगडात काय म्हणतात दोन पक्षी म्हणतात काय मारणार आहेत काय म्हणतात गावणार आहे ते पण त्यांना धड मारता आलं नाही. आता बघा तुमचा काम तुमच्या उरावर कसा चढवतो बघा. हा बरं बघ तुम्ही असू बघा, तुम्ही खाली बघून ढोलकी वाजवायचे. हा ते गाणं तुम्हाला ते मला पण माहिती आहे. हा गाणं वाजू द्या, गाणं वाजू द्या, गाणं वाजू द्या. संधी मोलाची आज मी पहिली गाजवतो, वाजे बुवाची आज हा दोन्ही बाजूने वाजवतो. अरे धा बुवा ऐकू आता तुझ्या साऱ्यांना, तुझ्या साऱ्यांना, तुझ्या साऱ्यांना किती ठिकाणी बाई हा लाजवतो, तुझ्या साऱ्यांना किती ठिकाणी बाई हा लाजवायचा. माझ्या अगोदर बुवा तुझी पण दाबून वाजवायचा. बरोबर केलंय. तुझ्या साऱ्यांना, तुझ्या साऱ्यांना, तुझ्या साऱ्यांना किती ठिकाणी बाई हा लाजवायचा, तुझ्या साऱ्यांना किती ठिकाणी बाई हा लाजवायचा. माझ्या अगोदर बुवा हा भर तुझी जाबून वाजवायचा, माझ्या अगोदर बुवा तुझी पण जाबून वाजवायचा. आता बुवा राग मानायचा नाही, जसा तुम्ही मला बोलता मला कधी राग येत नाही तसा तुम्हाला देखील राग आहे, याला कामा नाही. म्हणून काय म्हणतोय नको त्यांच्या चपात्या लाटत आहे,
माझ्या गाण्याची जोड द्यायला याची भिंतभर नाही तर हातभर फाटत आहे. अरे माझ्या गाण्याची जोड द्यायला याची भिंतभर नाही तर हातभर फाटत आहे. अरे तुझ्या सारखे कितीतरी तुरेवाले अमोल बुवा, ओ अमोल बुवा. अरे तुमच्या सारखे कितीतरी तुरेवाले अमोल बुवा, प्रसिद्धीसाठी माझ्या पायाचे तळवे चाटत आहे. आणि म्हणून अरे नवरी उठली पडत सुटली, सांगते न्याय माझा अधिकारा. अरे मामा नवरी उठली पडत सुटली, सांगते न्याय माझा अधिकारा. माळ घालून हा आलाय खरा मटकर साहेब, माळ घालून आलाय खरा. हा बेवडा नवरा मिलेला बरा, माळ घालून आलाय खरा. हा बेवडा नवरा मिलेला बरा, जन्म झाला या दैत्याचा. बाय बाय म्हशीच्या बक्षीस घेतो भरपूर बक्षीस घे. शाहीर रुपेश मांडवकर यांच्याकडून खास वाजे बोल तुमच्यासाठी 201 रुपये पारितोषिक आलेलं आहे. शेवटचं गाणं गातो कारण बुवाला पण पारिकाला वेळ द्यायचा आहे. ही क्रिकेटची मॅच आहे, राऊत परिवारांची फरमाईश आहे म्हणून गातोय. Thank you.
काय म्हणत आहे काय बाप दुसरा गाणी अमोल बुवा अरे काय बघ दुसरा गाणी शॉट मारलाय वाघानी सगळ्या क्रिकेटरांनी हे गाणं ऐकायचंय काय बघ दुसरा गाणी शॉट मारलाय वाघानी राजापूरच्या दाबून रेटून जोरानी राजापूरच्या पोरानी अमोल दायचा कोण असा बॉलर कोण झाला बदनाम नावानी गावानी याला काढलाय गावानी पुन्हा आपल्या भेटी गाडी बोला होत राहतील उरला सुरला आपण नंतर बघू तुम्हाला तुमच्या दुसऱ्या बारीसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद.